मिरजेतील धार्मिक स्थळांना सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक आणि प्रार्थना स्थळे बंदिस्त ठेवण्यासाठी वॉल कंपाउंड करण्याबाबत शहर पोलिसांची विश्वस्तांना नोटीस। शहरात अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त जबाबदार, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची माहिती। मिरजेत काही दिवसांपूर्वी मंदिरात मनोरुग्ण महिलेने मूर्तीची विटंबना केल्याने मिरज शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत अशा अप्रिय घटना घडू नये यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार तसेच चर्च या धार्मिक स्थळांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना नोटिसा बजावल्या आहेत। सदर धार्मिक स्थळाला वॉल कंपाउंड, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक नेमणूक करावी अशी 149 नोटीस बजावून सूचना देण्यात आली आहे। अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी न केल्यास शहरात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त मंडळ त्याला जबाबदार राहील असा इशारा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिला आहे। एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र ब्युरो हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर पोलीस स्टेशन। मी सर्व मंदिर, मस्जिद, दर्गा याच्या सर्व ट्रस्टींना आवाहन करतो आणि तसे आम्ही लेखी नोटीससुद्धा सगळ्यांना देत आहोत की आपण ज्या मंदिराचे, मस्जिदाचे, दर्ग्याचे ट्रस्टी आहात त्या आस्थापनाचे सर्व संरक्षणाची जबाबदारी ही सर्वस्वी आपली आहे। त्या दृष्टीने आपण जे मंदिर मस्जिद असेल त्याचं एक बंदिस्त कंपाऊंड करावं, कंपाऊंड करून त्याला गेट बसवावं, तिथं सिक्युरिटी गार्ड ठेवण्याची व्यवस्था करावी आणि सीसीटीव्ही यंत्रणा तिथली कार्यान्वित करावी आणि सर्व संरक्षणाची जबाबदारी ही आपली असेल। अशा प्रकारची लेखी नोटीस ह्या मिरज शहर पोलीस हद्दीतील सर्व मंदिर, मस्जिद, दर्गा या सर्वांच्या ट्रस्टला देण्यात येत आहे। सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद।